गुड मॉर्निंग मित्रांनो, चला काय चालू होतं आपलं क्वेश्चन नंबर 2. चला क्वेश्चन नंबर 2 वरती या. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 चा मी फोटो पाठवलाय. चला बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतोय. साने अँड राणे वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. इक्वली म्हणजे काय? दोघांचा प्रॉफिट रेशो समान होता म्हणजे निम्मा निम्मा. आणि ज्या ज्या वेळेस प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वल असेल म्हणजे किती असणार तो 1:1. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढे देअर बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2015 वॉज ऍज फॉलोज. आणि त्यांचा 31 मार्च 2015 चा बॅलन्स शीट तुम्हाला दिलेलं आहे. काय दिले बघा बॅलन्स शीटला. लायब्रेट साईडला बघा काय काय दिले. सॅलरी क्रेडिटर दिले 25,000, बिल्स पेएबल 10,000, बँक ओव्हर ड्राफ्ट 4,000, राणेज लोन 5,000. म्हणजे काय, राणेकडनं त्यांच्या फर्मने लोन घेतलं होतं. तुम्हाला सांगितले काल एंटिटी कन्सेप्ट, बिझनेस वेगळा ओनर वेगळा. ओनरकडनं कर्ज घेतलं असेल तर ते काय असणार, लायबिलिटी असणार. डेप्रिसिएशन फंड सर पार्टनर कडनं किंवा ओनर कडनं लोन का घेतात बघा. आपण समजा तुम्ही आणि मी पार्टनर आहे, ठीक आहे, तुम्ही आणि मी पार्टनर आहे, दोघांनी सुरुवातीला भांडवल आणलेलं आहे, पण जर बिझनेसला अचानक पैशाची गरज लागली बरोबर ना, तर आपलं समजा आपण दोघे बँक पुढे, आपण काय म्हणणार आहे, सर बिझनेसला लोन पाहिजे, आपण बँकेतनं काढायचं का बरोबर ना. आता मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाही, तुमच्याकडे पैसे आहे, मी काय म्हणलं, काय करा, तुम्हीच बिझनेसला पैसे पुरवा. पण हे पैसे ऍज अ कॅपिटल म्हणून नाही, तर तुम्ही बिझनेसला लोन दिलंय असं म्हणून द्या. सर फायदा काय होतो बघा, तुम्ही स्वतः बिझनेसला लोन द्यायला लागलाय, बिझनेसला बाहेरनं लोन काढायचं म्हणलं ना, तर 15%-20% व्याज द्यावं लागतं. ठीक आहे, मी काय म्हणतोय, तुम्हीच लोन द्या, त्यांना काय होईल, आणि आपला बिझनेस आहे म्हणल्यावर इंटरेस्ट थोडा रेट कमी घ्या. तुम्ही काय करणार, लोन देणार, पण तुम्ही इंटरेस्ट किती घेणार, बाहेर 15 आहे तुम्ही 10 घ्यासाल. म्हणजे ह्यात काय झाला, बिझनेसचा 5% फायदा झाला. आणि बिझनेसचा फायदा झाल्याचा अर्थ काय होणार, ओनरचा पण फायदा होईल. म्हणून पार्टनर कडनं किंवा ओनर कडनं पण बिझनेस लोन घेतो. समजतंय? ठीक आहे, अजून काय दिले, डेप्रिसिएशन फंड दिलाय, रिझर्व्ह फंड दिलाय, कॅपिटल अकाउंट दिलाय. ठीक आहे सर, त्यातलं ट्रान्सफर काय काय करायचं, हा ट्रान्सफर काय काय करायचं यातलं. ठीक आहे, आणि क्वेश्चन बघा, असेट साइड काय दिले, कॅश दिल्या, सन्ड्री डेटर दिल्या, सन्ड्री डेटर मधनं लेस आरडीडी केल्या 1,000, आणि बाहेरच्या कॉलम मध्ये किती लिहिल्या 21,000. तर हे सन्ड्री डेटर्स, ठीक आहे, आरडीडी मायनस होऊन किती आहे 21,000, येणं किती टोटल 22,000 येणं आहे, पण 22 मधलं 1,000 बुडणार आहे अशी आपण तयारी केली. रिझर्व्ह फंड आउटफुल डेप्ट आपण तयार करून ठेवते, त्यामुळे 21 आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, आरडीडी जरी असेट साईडला लिहिलेली असली तरी ती आरडीडी असेट साईडला लिहिल्यामुळं असेट साईडचा बॅलन्स कमी झालाय. ह्याचा अर्थ आरडीडी नेहमी काय असते, लायबिलिटी. ध्यानात ठेवा, मी सांगतोय म्हणून लक्षात ठेवा, पहिलं काय शिकवले मला माहित नाही, आरडीडी नेहमी काय असते, लायबिलिटी. पुढे कमिशन रिसिव्हेबल, ठीक आहे, कमिशन येणं आहे, बिल्स रिसिव्हेबल, स्टॉक आणि फिक्स्ड असेट, एवढा असेट साईड नाही. खाली काय दिले, ऑन 1 एप्रिल 2016 द फर्म वॉज कन्वर्टेड इन टू अ कंपनी कॉल्ड डेल्टा लिमिटेड कंपनी. ठीक आहे, नवीन वर्ष काय ठरलं, किंवा पार्टनरशिप फर्म बंद करायची आणि नवीन कंपनी स्थापन करायची, म्हणजे आपल्या बिझनेसचा फॉर्म चेंज करायचा. नवीन कंपनीचं नाव काय असणार, डेल्टा लिमिटेड कंपनी. द अग्रीमेंट विथ द कंपनी अँड अदर मॅटर्स वेअर ऍज फॉलोज. आणि हे कंपनी कन्वर्ट करताना काही काही कंडिशन असतील ते खालील प्रमाणे दिले. द कंपनी टू टेक ऑल असेट एक्सेप्ट कॅश अँड कमिशन रिसिव्हेबल. आपण जी नवीन कंपनी तयार केली डेल्टा लिमिटेड कंपनी, ही डेल्टा लिमिटेड कंपनी एक्झिस्टिंग कंपनीचं काय काय घेणार आहे, सगळ्या असेट घेणार आहे, फक्त काय सोडून, कॅश सोडून आणि कमिशन रिसिव्हेबल सोडून, या दोन असेट सोडून कंपनी सगळे असेट घेणार आहे. ठीक आहे, सेकंड रक्कम म्हणजे ही ऍडजस्टमेंट कशाविषयी आहे, नाही ह्या इन्फॉर्मेशनचा उपयोग तुम्हाला काय साठी आहे, परचेस कन्सिडरेशन काढण्यासाठी. हे इंटरमिडिएट काय करणार आहे का, नाही. द कंपनी अग्री टू डिस्चार्ज आउट साइड लायबिलिटी ओनली. सर आउट साइड लायबिलिटी म्हणजे काय, दोन प्रकारच्या लायबिलिटी असतात, एक देणं असतं बिझनेसच्या ओनरला आणि काही देणी असतात ओनर सोडून बाकीच्या जेवढं देणं आहे त्याला काय म्हणतात, आउट साइडर काय लायबिलिटी. ठीक आहे, त्यामुळे जेवढ्या प्रकारचे फंड असतील, जेवढ्या प्रकारचे रिझर्व असतील, हे सगळे कोणाचे असतात, ओनरचे असतात. काय बोलतो मी, कोणत्याही प्रकारचा फंड आणि कोणत्याही प्रकारचे रिझर्व हे काय असतात, ओनरचे असतात. कळते का?
ठीक आहे मग आउटसाइड लायबिलिटी म्हणजे कंपनीने काय काय घेतले ठीक आहे क्रेडिटर घेतले बिल्स पेबल घेतले बँक ओडी घेतला असेल का घेतलाय बँक ओडी नाही ना बँक ओडी घेतला अजून काय घेतलंय हां राणे लोन घेतला असेल का घेतलंय आउटसाइड आहे ना ठीक सर राणे लोन राणे पार्टनर आहे की अरे राणे पार्टनर आहे पण कॅपिटल साठी मालक आहे राणेने बिझनेस चालू करताना जे कॅपिटल गुंतवलं असेल ना त्यासाठी तो मालक आहे त्या म्हणूनसाठी पण त्यांना लोन म्हणून ऍज अ लोन म्हणून जे पैसे देत का त्यासाठी काय तो आउटसाइडर आहे कळतंय चला अजून काय घेतलंय रिझर्व फंड घेतलेत का कंपनीने नाही घेतले कॅपिटल अकाउंट घेतले का नाही घेतले ठीक आहे फंड नाही घेतले समजतंय थोडं मला सांगतो तिसरं परचेस कन्सिडरेशन वॉज अग्रीड ऍट रुपीज 95,000 बघा आणि डायरेक्ट सांगितलं परचेस कन्सिडरेशन किती रुपये 95,000 आता इथं तुम्हाला परचेस कन्सिडरेशन सेपरेटली कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे का नाही गरज कुठली मेथड आहे लमसम मेथड कळते का ह्या क्वेश्चन मध्ये परचेस कन्सिडरेशन कोणत्या मेथड ने मिळाले लमसम मेथड ना डायरेक्ट सांगितलं 95,000 रुपये कंपनी खरेदी केली परचेस कन्सिडरेशन एवढा असणार ठीक आहे पेएबल रुपीज 72,000 इन शेअर्स ऑफ रुपीज 100 इच अँड बॅलन्स इन कॅश आणि हे परचेस कन्सिडरेशन 95,000 डेटा लिमिटेड कंपनी पार्टनरशिप फर्मला कशी जाणार आहे कशी जाणार आहे 95,000 मधले 72,000 रुपये कसे देणार आहे शेअर देणार आहे आणि एक शेअर किती रुपयाचा आहे 100 रुपयाचा बघा तो 72,000 रुपये द्यायचा बरोबर का एक शेअर 100 रुपयाचा आहे त्याला पाहिजे केलं 100 शेअर ना बरोबर ना किती झाले मग 720 शेअर्स द्यावे लागतील कळते का किती अमाऊंट आहे शेअर शेअर त्याचे तुम्हाला शेअर ठीक आहे त्या शेअरचे अमाऊंट किती आहे 72,000 रुपयाचे शेअर द्यायचे एक शेअर 100 रुपयाचा आहे 100 रुपये खाल्लेलं 72,000 100 गेले किती आले 720 शेअर कळते का एवढे शेअर द्यायचे अमाऊंट 72,000 आहे आणि बघा 95,000 मधले 72,000 गेले शिल्लक किती राहतात 385,000 हे कॅश मध्ये देऊन टाकायचं म्हणजे पीसी कशा प्रकारे द्यायचंय या विषयीची ही इन्फॉर्मेशन आहे ठीक आहे आपण क्वेश्चन सोडताना पाहणार आहोत चला पुढे काय दिले पाहिजे मग चौथी ऍडजस्टमेंट चौथी इन्फॉर्मेशन काय दिली नोट नथिंग कुड बी रिकवर्ड बाय द फर्म ऑन अकाउंट ऑफ कमिशन रिसिवेबल फर्मला जे कमिशन रिसिवेबल होतं का ते कमिशन मिळालंच नाही फर्मला रिकवर करणं झालंच नाही बघा नवीन कंपनीने कमिशन रिसिवेबल असे नावाची असेल घेतली नव्हती आणि फर्मला कोणते पैसे मिळाले नाहीत बरोबर का आता पैसे नाही मिळाले काय फायदा आहे का अरे काय फायदा नाही नाही मिळाले नाही मिळाले का असं तशी पण ती फर्म काय लागली बंद व्हायला लागलेली समजतंय का सरेची एंट्री वगैरे काही का काहीच तिची एंट्री येत नाही तेरी बघा तेरी इलेक्ट होणार आहेत का नाही होणार मग तुम्ही काय एंट्री करणार आहे बरं इथून पुढे कंपनीला त्या फर्मला काय लॉस आला काय घेऊन देणे फर्म बंद व्हायला लागली ना चला पुढे म्हणजे चौथे इन्फॉर्मेशन जी एंट्री येणार का नाही येणार ठीक आहे काय उपयोग नाही पुढे द फर्म पेड द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू रुपीज 2,000 काय केलंय पार्टनरशिप फर्म न रिअलायझेशन साठी जो काही एक्सपेन्स येणार आहे तो किती पेड केलाय 2,000 रुपये पेड केलाय कळतंय ना म्हणजे ही इन्फॉर्मेशन कशाची रिअलायझेशन एक्सपेन्सची त्याची एक एंट्री येईल ठीक आहे हा झाला माझा क्वेश्चन आता आपण कालच्या दिल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप जाणार आहोत तर आपली कालची पहिली स्टेप काय होती पहिली स्टेप सगळ्या असेल ठीक आहे पहिली स्टेप काय करायचं जर्नल तयार करायचं जर्नल किती पेज पाहिजे जर्नल कमीत कमी 3 पेजेस पाहिजे किती पेजेस 3 पेजेस क्वेश्चन काय झाले शेवटी बघा शो नेसेसरी लेजर अकाउंट टू क्लोज द बुक्स ऑफ द फर्म बघा मागच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणले होते जर्नल एंट्री पण मारा आणि लेजर अकाउंट पण बनवा त्याच्यामध्ये काय म्हणले फक्त लेजर बनवा ठीक आहे डायरेक्ट सांगतोय रट्टा पण मारा शिकवतो आणि लॉजिकली कसायचं ते पण सांगतो आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये एंट्री पण मारणार आणि लेजर पण तयार करणार आहे ठीक आहे त्यांनी सांगू नाहीतर नाही सांगू ठीक आहे का एंट्री जमल्या तर लेजर मध्ये पोस्टिंग करता येईल डायरेक्टली ठीक आहे चला पहिली स्टेप काय होती जर्नल 3 पेज तयार करायचं पुढे रिअलायझेशन अकाउंट तयार करायचं नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं नंतर कॅश अकाउंट तयार करायचं नंतर जी नवीन कंपनी आहे डेल्टा लिमिटेड ठीक आहे ती कंपनी तयार करायची अकाउंट सगळ्यात शेवटी काय करायचं इक्विटी शेअर अकाउंट तयार करायचं इक्विटी शेअर अकाउंट तयार का केलंय
परचेस कंडिशन जे मिळणार आहे ना ते कसे मिळणार आहे इक्विटी शेअर्स मिळणार आहे म्हणून ते पण अकाउंट तयार केलं ठीक आहे आणि सगळ्यात शेवटी हे देयचेस आपण झाले सगळ्यात शेवटी काय तयार करायचं वर्किंग नोट्स तयार करायचा ठीक आहे अजून एक एंटरला माहिती जागा कमी आहे मी एंटर दोन तीन एंटर मारेल पण ते एंटर पुसणार आहे तुम्हाला लेक्चर पॉज करून परत बघावं लागेल ठीक आहे चला कालचे पहिली टिप काय होती ट्रान्सफर ऑल असेट्स टू रियलायझेशन अकाउंट आता रट्टा सर रियलायझेशनच्या कोणत्या साईटला करायचा एंट्रीने सांगतो डायरेक्ट सांगतो सगळे असं पुढे जाणार रियलायझेशनच्या डेबिटला एंट्री काय होणार रियलायझेशन अकाउंट डेबिट रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सांगा कोण कोणत्या असेल मला आता असेट हा क्या जाणार का आपले नाही सन्ड्री डेटर जाणार ना सन्ड्री डेटर ठीक आहे 22 हा हे डेटर घेतले 22 तारखेच्या अच्छा ठेवा सर 22 घेतले हा आरडी काय म्हणजे लायबिलिटी आहे परत बघू कमिशन रिसिवेबल जाणार आहे का हो जाणार नक्की का का जाणार काय बोललो तू रिअलायझेशनला सगळे असे ट्रान्सफर करून टाकायचे ठीक आहे कंपनीने जे काही घ्यायचं कुठं नगील कंपनी ते रिअलायझेशन मध्ये घेणार आहे ठीक आहे कमिशन रिसिवेबल किती आहे 7000 1000 आहे ना हा पुढे बिल्स रिसिवेबल 7000 हा पुढे स्टॉक झालं का आता सगळ्यांचे टोटल करा 22 23 23 आणि 7 30 30 आणि 34 64 64 आणि 56 66 76 आणि 50 120000 जनरेशन काय येणार बिंग असेट्स ट्रान्सफर्ड टू रियलायझेशन अकाउंट ओके ठीक आहे सर एंट्री काय सांगितलं असेल डायरेक्ट पोस्टिंग कसं करायचं बघा रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय काय द्यायचंय हे सगळं टू डेटर टू कमिशन द्यायचं टू डेटर टू कमिशन परत टू बिल्स रिसिवेबल टू स्टॉक टू फिक्स्ड असेट अमाउंट द्या किती लाईन ना 22000 1000 7000 34000 आणि 56000 समजतंय का ठीक आहे सेकंड स्टेप काय होती माझी ट्रान्सफर ऑल लायबिलिटीज टू रियलायझेशन अकाउंट सगळ्या लायबिलिटी कुठे जाणार एक्सेप्ट कॅपिटल आणि कॅश अकाउंट सर इथं कॅश अकाउंट रियलायझेशन का जाणार नाही आपण कॅश अकाउंट सेपरेटली तयार केले कळते का आणि कॅपिटल अकाउंट सेपरेटली तयार केले ठीक आहे त्याचे बॅलन्सेस पुढे जातील त्या त्या अकाउंटच्या ओपनिंगला ठीक आहे चला करा सगळ्या लायबिलिटी ट्रान्सफर सगळ्या लायबिलिटी ट्रान्सफर करा सर फंड करायचे का फंड पण मालकाचे असतात फंड ट्रान्सफर करायचे नाही लक्षात ठेवा काय करायचं सर सांगतोय की एक लाईन ना चला लायबिलिटी ट्रान्सफर करा एंट्री काय होणार पहिली पहिली लायबिलिटी कोण आहे सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री क्रेडिटर अकाउंट डेबिट परत बिल्स पेएबल अकाउंट डेबिट बँक ओव्हरड्राफ्ट बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट राणेज लोन अकाउंट डेबिट राणेज लोन काय आहे सांगा
आहे पण आउटसाइडर लायबिलिटी कशी आहे आउटसाइडर लायबिलिटी आहे ठीक आहे जर तुम्ही डायरेक्टली जर घेतलं तरी चालते आणि नाही घेतलं तरी पण चालते का कशामुळे तुम्ही बेसिक मध्ये आवश्यक आहे तर बेसिक मध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा एक टॉपिक तयार केला आम्ही ठीक आहे 12 विद्यार्थ्यांना माहिती आहे बीकॉम मध्ये तुमच्या ग्रुप मध्ये काही नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थी ऍड झाले आहेत आमच्या क्लासच्या रुपाली मोरे आणि धनश्री जाधव ठीक आहे त्यांना विचारा की नेमकं 12 मध्ये काय शिकवलं होतं आणि 11 12 ठीक आहे 11 12 लेक्चर नाही चला बँक ओडी अकाउंट डेबिट अजून काय करायचे बघा डेटर झाले अजून काय झाला क्रेडिटर झाले बिल्स पेबल झाले आता काय काय येणार अजून एक लायबिलिटी राहिली रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट काय बोललो होतो ती माझी लायबिलिटी आहे ती लायबिलिटी पण कंपनीने घेतली का कंपनी काय म्हणली ऑल लायबिलिटीज ना आरडीडी नेहमी काय असते लायबिलिटी डाउटफुल डेब्ट आहे त्या ते काय फंड शिल्लक नसते ते काय असते डाउटफुल डेब्ट असते म्हणजे कुठं टाकायची इथं हा आरडीडी अकाउंट डेबिट समजते हाँ इधर क्या होना हाँ टू रियलाइजेशन अकाउंट हाँ कितना अमाउंट है इधर सेंट्रल क्रेडिटर 25,000 उधर बिल्स पेबल 10,000 हाँ बैंक ओवरड्राफ्ट 4,000 आरडीडी 1,000 तर आरडीडी कुठे असेट साइड ला आहे पण लेट झालाय म्हणून ते काय असते लायबिलिटी मार टोटल 25, 10, 35, 35, 4, 49, 1, 40 टू रिअलायझेशन किती येणार 40,000 नॅरेशन काय येणार झिंग लायबिलिटीज ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन ठीक आहे याचा फरक सर असायचं नसते याचं करायचं खराब गोष्टी रिलेशनच्या क्रेडिटला काय काय येणार बाय सन्ड्री क्रेडिटर हा बाय बिल्स पेबल का बाय बिल्स पेबल हा ओके हे झालं माझं पोस्टिंग कळलं का एंट्री कळलं तर पोस्टिंग मॅटेमॅटिक कळत ठीक आहे चला पुढचे स्टेप काय होते आपली काय होत तिसरी स्टेप काय होते कॅपिटल अकाउंट आहे लायब्रेरी साईडला कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स कुणाकडे टाकायचा कॅपिटलला देऊन टाकायचा ठीक आहे कॉलम काय तयार करा कोण कोण आहे किती पार्टनर आहे दोन का तीन दोनच आहेत ना पहिला कोण असणार साने दुसरा राणे इथं काय असणार पर्टिक्युलर इथं पण काय असणार पर्टिक्युलर मी कॉलमचे नाव सहसाठी येत नाही तुम्हाला समजावून दिलेत बघा वरी पण नाव काय दिलेत का तुम्ही द्या व्यवस्थित अकाउंट काय करायचं पर्टिक्युलर्स अमाऊंट ठीक आहे हा आता पार्टनर कॅपिटलचा बॅलन्स कुठे असतो ओपनिंग बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे काय असते ओपनिंग बॅलन्स किती 40,000 30,000 ज्याला रट्टा मारायचा आहे त्याला ठेवायचं बॅलन्स शीट मध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहून मांडायचं ठीक आहे त्याचा विषय संपला पुढे काय दिले असो कॅश अकाउंट ट्रान्सफर करा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती 2,000 ओके पुढचे स्टेप काय होते आपले बघा ऍडजस्टमेंट पाहिजे ठीक आहे लाईन ना ऍडजस्टमेंट लाईन ना पाहिजे सर बॅलन्स शीट मध्ये अजून 2-3 आयटम आहेत बघू हळूहळू ठीक आहे बघा पहिली ऍडजस्टमेंट काय दिली मला क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा कंपनी टेक ऑल असेट एक्सेप्ट कॅश अँड कमिशन रिसीवेबल झाले आपलं गोन कंपनी अग्री टू डिस्चार्ज द आउटसाइड लायबिलिटी ओनली हे पण झालं आपलं ठीक आहे तिसरं परचेस कन्सिडरेशन वॉज अग्रीड ऍट रुपीज 95,000
परचेस कंसिडरेशन देईल चला कॅल्क्युलेट करायचं तर काय इथं नाही आता मग कशी एंट्री होणार पीसी ड्यू पीसी येणार ना आता पीसी कोणाकडे येणार असतो नवीन कंपनी कडून नवीन कंपनीचं नाव काय डेल्टा लिमिटेड आणि ईएनआय म्हणजे काय होणार डेल्टा कंपनी अकाउंट डेबिट आणि हे डायरेक्ट कंपनीला देणार रिलायन्सला जाणार रिलायन्सला मग एंट्री काय होणार इथं डेल्टा लिमिटेड अकाउंट डेबिट हां रियलायझेशन अकाउंट किती रुपये 75,000 नरेशन बीइंग परचेस कंसिडरेशन ड्यू कळते का पोस्टिंग करा डेल्टा लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साइडला डेल्टा कंपनी अकाउंटच्या डेबिट साइडला टू रियलायझेशन अकाउंट आलं का बघूया मला पहिल्यांदा तुम्हाला ठीक आहे थोडं बारीक करतो आम्ही केले बघा आता इथे एंट्री मारली इथं काय केलं आणि याचं पोस्टिंग केलं त्याचं काय होणार रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथं काय होणार बाय डेल्टा लिमिटेड किती 95,000 इथं काय येणार पीसी ड्यू कंसात झालं ना चला ठीक आहे एवढा एंट्री लिहून घ्या तुम्हाला फक्त 30 सेकंद वेळ आहे पॉज करायचंय लिहून घ्यायचंय नंतर निवांत पॉज करून स्क्रीनशॉट काढून लिहित बसा ह्या एंट्री पुसणार आहे कारण मला खाली जागा नाहीये लिहून घ्या चला मित्रांनो क्वेश्चन मध्ये बघा क्वेश्चन मध्ये सोल्युशन मध्ये जावा रिअलायझेशन अकाउंटला जावा क्वेश्चन मध्ये सोल्युशन मध्ये रिअलायझेशन अकाउंटला जावा त्या रिअलायझेशन अकाउंट मध्ये ज्या डेबिट साइडला असेट आहे त्या असेट मध्ये बघा फिक्स्ड असेट मध्ये त्यांनी 53,000 रुपये घेतले 53,000 का घेतले ठीक आहे डेप्रिसिएशन फंड त्यात वजा केलाय आपल्या क्वेश्चन मधील बॅलन्स शीट मध्ये क्वेश्चन मधील बॅलन्स शीट मध्ये जावा लायबिलिटी साइडला डेप्रिसिएशन फंड आहे बरोबर ठीक आहे मग तुम्हाला डायरेक्ट कॅन्सल करता येत असेल ना डायरेक्ट सांगतो तुम्ही जहा डिप्रिसिएशन फंड इथं पण लिहू शकता बाय डिप्रिसिएशन फंड किती 3,000 ठीक आहे तुमचं बघा प्रॉफिट ऑटोमॅटिक सेम असेल ठीक आहे हळूहळू सांगतो आता काय लिहिलं इथं डिप्रिसिएशन फंड इयर डेचे सर इथं लिहिले म्हणल्यावर एंट्री मध्ये म्हणल्यावर लागेल का येस एंट्री मध्ये काय करणार मला फक्त इथं एक बँक करून काय बाय डेप्रिसिएशन फंड अकाउंट डेबिट ठीक आहे डायरेक्ट डेबिट चालते समजलं हा चला पुढे समस्या काय म्हणते मी हे जे एंट्री आहे का तिथे पर्यंत काय करा डेप्रिसिएशन फंड अकाउंट डेबिट टू काय करायचं रिअलायझेशन अकाउंट असेल इथे किती डेप्रिसिएशन फंड 3,000 किती झालं तर 40 ना ओके एवढाच फरक आहे आज बाकीचं काय नाही घ्या देऊन चला हे झालं असेल तर आता पुढे यायचंय मी इथं एंट्री खोडतोय मी एंट्री खोडतोय एंट्री खोडतोय मी अशा आल्यात काय तुम्हाला सगळं सांगितलं मी सर तुम्ही रेगुलर बॅच असं करता का रेगुलर बॅच आपण
हे असे होते प्रोजेक्टर वरती त्यामुळे काय फरक पडत नाही ठीक आहे चला आता परचेस कन्सिडरेशन ड्यू केला पुढची इन्फॉर्मेशन बघा ठीक आहे आता पुढची इन्फॉर्मेशन आपला काय दिले गेस पीसी पे करायचे बरोबर पीसी रिसीव करायचा बरोबर ना बघा कंपनी कने येणार होतं पीसी आला कोणा कोणा आला सारे मग कंपनीने दिला माझा कंपनीला काय करायचं क्रेडिट आणि काय काय मिळाले कॅश पण मिळाले आणि शेअर्स पण मिळाले मग काय होणार काय होणार कॅश अकाउंट डेबिट आणि शेअर्स अकाउंट डेबिट इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट टू टू काय होणार तुम्ही दिले डेल्टा कंपनी डेल्टा लिमिटेड अकाउंट कॅश किती आले आपले 23,000 हे कसं आलं तुम्हाला सांगितलं मी आणि इक्विटी शेअर 72,000 दोघं मिळून किती आले 95,000 नॅरेशन काय येणार बिंग पीसी रिसिव्ड पीसी रिसिव्ड फ्रॉम डेल्टा लिमिटेड ठीक आहे आता त्याचं पोस्टिंग पोस्टिंग कसं होईल बघा कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला काय येणार टू डेल्टा लिमिटेड कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला कॅश आली कोणाकडनं आली डेल्टा लिमिटेड कडनं आली आणि कॅश किती आली 23,000 ठीक आहे आणि इक्विटी शेअर अकाउंट तयार केले का केले इक्विटी शेअर अकाउंटच्या डेबिट साईडला कोणाकडनं आले शेअर्स डेल्टा लिमिटेड किती आले 72,000 रुपयाचे शेअर्स आले ओके बघा अजून काय राहिलं पोस्टिंग आता डेल्टा कंपनीच्या क्रेडिट साईडला काय काय येणार कॅश अकाउंट आणि इक्विटी शेअर्स अकाउंट डेल्टा कंपनीच्या क्रेडिट साईडला काय काय येणार आहे कॅश अकाउंट 23,000 आणि आणि काय येणार इक्विटी शेअर्स अकाउंट किती 72,000 आणि बघा हे अकाउंट ऑटोमॅटिकली काय झालं टॅली झालं समजते का म्हणजे डेल्टा कंपनी नवीन कंपनीचा अकाउंट तुम्हाला टॅली करायची गरज पडत नाही समजते ना ठीक आहे लिहून घ्या पोस्टिंग पण चालायचं ओके चला झालं का हे आणि हे झालं असेल तर पुढची इन्फॉर्मेशन बघायची दिले पुढची इन्फॉर्मेशन दिले नथिंग कुड बी रिकवर्ड बाय द फर्म ऑन अकाउंट ऑफ कमिशन रिसिवेबल कमिशन रिसिवेबल ही असेट नवीन कंपनीने घेतली होती का नव्हती घेतली बरोबर ते फर्मचीच होती फर्म त्यांच्याकडे काय मिळालं का नाही मिळालं सर्विस एंट्री होईल का नाही होणार ठीक आहे सोडून द्या पाचवं द फर्म पेड रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटिंग टू ₹2,000 फर्मनं रिअलायझेशन एक्सपेन्स किती पेड केलाय 2,000 रुपये पेड केलाय 2,000 रुपये पेड केला म्हणजे काय झालं असेल कॅश गेली असेल ठीक आहे मग एंट्री काय होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट एंट्री काय होणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट सर का रिअलायझेशन अकाउंट डेबिट अरे ते करायचं खर्च केलाय ना रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती 2,000 नॅरेशन काय येणार बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड ओके समजलं का पोस्टिंग करायचं रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू काय येणार कॅश अकाउंट किती 2,000 आणि कॅश अकाउंटच्या इथं द्या
रियलाइजेशन एक्सपेंस ठीक आहे इथं काय म्हणाले कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रियलाइजेशन अकाउंट किती 2000 ओके आता व्यवस्थित जावा सगळा इन्फॉर्मेशन सगळी संपली आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट मध्ये जावा त्या बॅलन्स शीट मध्ये बघा लायबिलिटी साइडचे सगळे आयटम संपले आपले बरोबर फक्त एक आयटम राहिलाय कुठला रिझर्व फंड मी काय म्हणलो होतो रिझर्व फंड कोणाचे असतात बिझनेसचे ओनरचे त्या फंडचा ओनर कोण होते साने आणि राणे मग हे रिझर्व फंड कोणाला देऊन टाकायचे साने आणि राणेला देऊन टाकायचे कुठे मांडायचे इकडे एंट्री करू आधी बघा साने आणि राणेला द्यायचं बघा आता एक हे चाललंय कोणाला पार्टनर कॅपिटलला चालले ना रिझर्व फंड कोणाला चालले पार्टनर कॅपिटलला चालले बरोबर जनरल रिझर्व ही माझी लायबिलिटी असते माझी लायबिलिटी चालली लायबिलिटी कमी व्हायला लागले म्हणजे लायबिलिटी काय होणार डेबिट बरोबर का काय होणार जनरल रिझर्व अकाउंट डेबिट असं होईल का लायबिलिटी मध्ये कवाच गेलेली आहे कधी गेली रिलेशनला गेली ना हां ट्रान्सफर केले ना आपण बरोबर ट्रान्सफर केलेली नाही बरोबर का बघा जनरल रिझर्व कमी व्हायला लागले काय होणार डेबिट जनरल रिझर्व अकाउंट डेबिट आणि पुढे चालल्यात पार्टनर कॅपिटलला चालल्यात कळते का एंट्री काय होणार रिझर्व फंड अकाउंट डेबिट टू पार्टनर अकाउंट बरोबर का बीइंग रिझर्व फंड ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट किती 4000 सर पार्टनर कॅपिटलला तुम्हाला पोस्टिंग कसं येणार रिझर्व फंडचा अकाउंट तयार केले का नाही तयार केलं पार्टनर कॅपिटल अकाउंट तयार केले का केलंय पार्टनर कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय रिझर्व फंड दोघांना काय सांगताय इक्वल ना निम निम ठीक आहे सर निम निम काय घेतलं क्वेश्चन मध्ये स्टार्टिंगला दिलं तर साने राणे वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट इक्वली जनरल रिझर्व फंड कसे करणार इक्वली शेअर करणार ठीक आहे बघा क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन जवळजवळ संपली असेटची पण सगळे इन्फॉर्मेशन संपली लायबिलिटीची पण संपली आता आपली स्टेप काय असणार रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं बरोबर का बघा रिअलायझेशन क्रेडिटला 25-35 हे सांगतो आयडिया नाही करायला येणार 25-35 35-4 49 आणि 40 40 आणि 95 ठीक आहे 90 आणि 4 13 1,30,000 1,35,000 आणि 1,35,000 आणि 3 1,38,000 ठीक आहे इकडली करा 22 23 23 7 30 30 37 64 64 आणि 56 70 75 12 1,20,000 1,20,000 आणि 2 1,22,000 इथे किती टोटल आली 1,22,000 1,38,000 मधनं 1,22,000 गेले किती शिल्लक राहतात हा 32-38 16,000 इथे काय येणार टू प्रॉफिट किती 16,000 इथं काय येणार कंसात काय येणार ट्रान्सफर टू बरोबर का सर पुस्तकातील सोल्युशन मध्ये इथं 8 आणि 8 आले दोघांचा प्रॉफिट आहे सानेसला 8 जाणार राणेला 8 जाणार टोटल 16 आहे इथं कंसात दिले मी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट हा प्रॉफिट ट्रान्सफर कुठे करायचा आहे कॅपिटल अकाउंटला करा एंट्री बघा प्रॉफिट कुठे आहे रिअलायझेशनला आहे एंट्री काय होणार मग रिअलायझेशन अकाउंट साइड नाही डेबिट साइड ना रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किती 16,000 बीइंग प्रॉफिट
Legalization. Transfer. Capital account. Capital account. Transfer. Baga ini kaya nara. Realization account cha debit side la. To partners capital account. Alayka. Realization account cha debit side la. Transfer to capital ije na. Profit hai. Swada sa. Ane capital account cha credit side la. By capital account cha credit side la. By realization account. 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 Profit. Profit. Dua kantor isu besar besar. Same. Dua kali tiga nol. Ada. Ada. Oke. Sama sekali. Realization account close sekali. Ata kaya kerja. Cash account. Ata cash account close kerja. Oke. Baga. Cash account kita debit side lagi tiga. Tewis. Ani. Dua. Panjuis. Panjuis. Hazard. Berapa? Itu lagi tiga. Dua. Sudah kita ini. Sudah kita ini. Tewis. Hazard. Ata cash sih lagi. Firm card. Cash pun kita mana? Firm घेऊन जाणार म्हणजे आपलं फर्म म्हणते पार्टनर घेऊन जाणार म्हणजे ही कॅश पार्टनरला मिळणार पार्टनर कसला अकाउंट आहे पर्सनल अकाउंट आहे व्यक्ती आहेत ना आणि त्यांना मिळते